हाय फ्रेंड्स, मी आहे आपली आवडती सर अली आणि मी आज आपल्याला घेऊन जाणार आहे रामदारा या ठिकाणी। तर फ्रेंड्स चला तर आता आपण जाऊयात। तर फ्रेंड्स, रामदारा शिवालय हे पुणे सोलापूर रोड वरील लोणी काळभोर या गावातील परिसरात असून हायवे पासून दक्षिणेला 6 किलोमीटर अंतरावर आहे। तसेच लोणी काळभोरचे अंतर पुण्यापासून 25 किलोमीटर आहे। फोर व्हीलर किंवा टू व्हीलर ने तुम्ही या ठिकाणी पोहोचू शकता। मंदिराच्या सभोवताली डोंगर व झाडे असल्यामुळे मंदिर दुरून दिसत नाही। शांत व रम्य परिसर असल्यामुळे पर्यटक या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर भेट देतात। तर फ्रेंड्स, आपण पोहोचलेलो आहोत। सर्वप्रथम मी तुम्हाला पार्किंगची व्यवस्था दाखवतो। तर फ्रेंड्स, या ठिकाणी आहे फोर व्हीलरची पार्किंग आणि आता मी तुम्हाला टू व्हीलरची पार्किंग दाखवते। ही आहे टू व्हीलरची पार्किंग। तर फ्रेंड्स, आपल्या डाव्या बाजूला काही हॉटेल्स व दुकाने आहेत, त्यामुळे आपल्याला जेवणाची व नाश्त्याची गैरसोय होणार नाही। तसेच या ठिकाणी प्रसादाचंही दुकान आहे। तर फ्रेंड्स, मंदिराची वेळ सकाळी 9 ते संध्याकाळी 5 वाजेपर्यंतची आहे। भगवान शिवाचे हे प्राचीन मंदिर असून मंदिरातील श्रीराम लक्ष्मण व माता सीता यांच्या मूर्ती लोकप्रिय आहेत, कारण वनवास काळात श्रीरामांनी या ठिकाणी काही काळ वास्तव्य केले होते, म्हणून या ठिकाणाला रामदारा या नावाने ओळखतात। तर फ्रेंड्स, या ठिकाणी हा एक छोटासा तलाव आहे व त्याच्या बाजूला मंदिर आहे, म्हणून मंदिर खूपच सुंदर दिसत आहे। फ्रेंड्स, 1954 मध्ये धुंडी बाबा येथे आले तेव्हा हे प्राचीन मंदिर नादुरुस्त अवस्थेत होते। त्यानंतर 1970 दशकात धुंडी बाबांनी प्राचीन अवशेषांजवळ सध्याच्या मंदिराचे बांधकाम सुरू केले। त्यांनी वास्तुशास्त्राच्या प्राचीन विज्ञानानुसार मंदिर बांधले आणि मंदिराजवळ एक तलावही बांधला। तब्बल 7 वर्ष सर्व गावकरी धुंडी बाबांच्या समवेत या सुंदर मंदिराच्या कामाला हातभार लावत असत। या ठिकाणी भरपूर झाडांची सावली असल्यामुळे व झाडाखाली बसण्याची व्यवस्था केली असल्यामुळे या ठिकाणी रोजच्या गर्दीपासून निवांत वेळ घालवू शकता। तर फ्रेंड्स, आता आपण दर्शनाला जाऊयात। सर्वप्रथम आपल्याला सद्गुरु मंगलपुरी महाराज यांची समाधी दिसत आहे। आपण समोर जाऊन दर्शन घेऊयात।
तर फ्रेंड्स या ठिकाणी जे शिवलिंग आहे ते धुंडी बाबांनी स्वतः बनवलेले आहे. मंदिरात विविध संत आणि देवतांची मूर्ती कोरलेल्या आहेत. फ्रेंड्स निसर्ग सौंदर्य आणि शांततेचा अनुभव घ्यायचा असेल तर रामदराला नक्की भेट द्या. लाईक करा, कमेंट करा आणि शेअर करायला विसरू नका. परत येतो पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय.